नमस्कार, अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. नवीन वर्षांच्या सुट्ट्यांनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयाबीनचे वायदे सुरू झाले, पण आज पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत तरी आंतरराष्ट्रीय बाजाराने निराशाच केली. सोयाबीन आणि सोयाबीनचे वायदे नरमले होते, त्याचा परिणाम देशातील बाजारावरही दिसला. प्रक्रिया प्लांट्सनी खरेदी भाव 4,850 ते 4,950 रुपयांपर्यंत काढले होते, तर बाजार समित्यांमधील भाव पातळी कायम होती. बाजार समित्यांमध्ये सोयाबीन सरासरी 4,400 ते 4,700 रुपयांचा भाव मिळाला. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आठवडाभर असू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात कापसाचे भाव दबावातच आहेत. कापसाला आजही सरासरी 6,600 ते 7,200 रुपयांचा भाव मिळाला. कापसाच्या भावावर आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव पातळी आणि देशातील बाजारात कापसाची आवक याचा परिणाम दिसून येतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात सुट्ट्यांनंतर आज बाजार सुरू झाल्यानंतर काहीशी वाढ दिसून आली होती, मात्र देशातील भाव कायम होते. देशातील वायदे 280 रुपयांनी कमी होऊन 57,700 रुपयांवर पोहोचले होते. देशातील बाजारात कापसाची आवक कमी झाल्यानंतर बाजाराला आधार मिळू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. चिरा उत्पादक महत्वाच्या गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमध्ये जिरा लागवड वाढल्याचा परिणाम दरावर दिसून आला. जिऱ्याचे वायदे जवळपास निम्म्याने कमी झाले. सध्या जिऱ्याचे वायदे 29,560 रुपयांवर पोहोचले. 2 महिन्याआधी हाच भाव जवळपास 65,000 रुपयांवर होता, तर बाजार समित्यांमध्ये जिऱ्याला 30,000 ते 32,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. नवा जिरा बाजारात येण्यास अजून वेळ आहे, पण उत्पादन वाढीच्या अंदाजामुळे व्यापारी स्टॉकमधील माल बाहेर काढतायत. याचा दबाव नवा माल बाजारात आल्यानंतरही कायम राहू शकतो असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. कांद्याच्या भावातील नरमाई मागील आठवड्यापासून थांबलीये. कांद्याचा सरासरी भाव स्थिरावलेला दिसतो, तर काही बाजारांमध्ये कांद्याचा सरासरी भाव वाढलेला दिसतो, तर दुसरीकडे बाजारातील कांदा आवक दिवसेंदिवस काहीशी कमी झालेली दिसते. सध्या कांद्याला सरासरी 1,300 ते 1,700 रुपयांचा भाव मिळतोय. पुढील 2 आठवड्यांनंतर लेट खरीपातील माल बाजारात सुरू होईल, त्याचा दबाव कांदा बाजारावर दिसू शकतो. त्यामुळे या काळात कांद्याच्या भावात मोठी सुधारणा होण्याची शक्यता जाणवत नाही असं अभ्यासकांनी सांगितलं. देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत. सरकारी धोरणांचा दबाव हरभरा बाजारावर कायम आहे. सरकारने भारत ब्रँडखाली हरभरा डाळ विक्री सुरू केली. नाफेड, NCCF तसेच इतर सहकारी संस्था आणि रिटेल विक्री आउटलेटमधून हरभरा डाळ 60 रुपये किलोने विकली जाते, त्यामुळे खुल्या बाजारात भावावर त्याचा परिणाम दिसून आला. हरभरा भाव आता 4,800 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान आहेत, म्हणजेच हमी भाव 5,440 रुपयांपेक्षाही अनेक बाजारात कमी भाव मिळतोय. धन्यवाद. आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या YouTube, Facebook आणि Instagram पेजला फॉलो करा. धन्यवाद. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.